नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर। स्वागत आहे आपलं डीजे मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहितच आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 356 जागेसाठी भरती आलेली आहे। तर ही जी काही भरती आहे तर ही लिपिक पदाची भरती आहे, ठीक आहे। तर ती भरती नेमकी कशी आहे ते आपण आता बघूया। तर बघा, इथं टोटल जागा येतात 356, पदाचं नाव आहे लेखनिक, त्यालाच आपण काय म्हणतो क्लर्क। इथं जर शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर 50% गुणांचं तुम्ही कोणत्याही शाखेत पदवीधर किंवा मग पदव्युत्तर असले तरी चालते, ठीक आहे। आणि त्यानंतर तुम्हाला सेकंड क्रायटेरिया असेल तुमची MSCIT झालेली असली पाहिजे, ठीक आहे। तर बघा, इथं जे काही वयाची अट आहे तर 3 जून 2021 रोजी तुमचं 21 ते 38 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे, ठीक आहे। ही जी काही तुम्हाला नोकरी करायची आहे तर ही संपूर्ण नोकरी तुम्हाला पुण्याच्या ठिकाणी करायची आहे, ठीक आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला फीज लागणार आहे 885 रुपये। आणि इथं जे काही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 16 ऑगस्ट 2021, म्हणजेच तुम्ही 16 ऑगस्ट 2021 या दिवसाच्या आधी हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला जी काही स्क्रीनवर ही PDF दिसत आहे तर याच्यामध्ये या जाहिरातीबद्दल संपूर्ण डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहे, तुम्ही ती पाहून घेऊ शकता, ठीक आहे। म्हणजे तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन वगैरे राहणार नाही, त्यामुळे तुम्हाला हे जे काही PDF आहे तर ही आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून संपूर्ण डिटेल घेऊ शकता, ठीक आहे। चला तर मग आता नेमका ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपण आता बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला ही जी काही लिंक दिसत आहे, ठीक आहे, बघा pune.dccc.bank.in याच्यावर यायचं आहे, याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असं काही पेज येणार आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे, ठीक आहे। तर बघा, इथं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन हे जे काही बटन दिसत आहे तर या न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे इथं लिंक दिसत आहे ती। तर बघा, न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन रजिस्ट्रेशनचा इथं फॉर्म ओपन होणार आहे। तर बघा, इथं काही नियमावली आहे, तुम्ही ती वाचून घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला इथं खाली जायचं आहे, त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू फॉर्म सबमिशन या बटनवर क्लिक करायचं आहे, तुम्हाला नवीन एक फॉर्म ओपन होणार आहे। तर बघा, आता हा रजिस्ट्रेशन फॉर्म असणार आहे। तर बघा, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे, ठीक आहे। तर तुमचा जो काही आधार नंबर आहे तर तो तुम्ही एंटर करून घ्यायचा आहे, त्यानंतर तोच आधार नंबर कन्फर्म करायचा आहे, कन्फर्म आधार नंबर याच्यामध्ये, ठीक आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, परत तो मोबाईल नंबर कन्फर्म मोबाईल नंबर या फील्डमध्ये परत एंटर करून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं फुल नेममध्ये तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, म्हणजे फर्स्ट नेम, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे मिडल नेम, त्यानंतर तुम्हाला लास्ट नेम टाकायचं आहे, ठीक आहे, म्हणजे तुमचं आडनाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे पूर्ण नाव, ठीक आहे, तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं, वडिलांचं नाव, तुमच्या आजोबाचं नाव आणि आडनाव, ठीक आहे। त्यानंतर बघा, खाली यायचं आहे, तुम्हाला इथं ईमेल ID टाकायचं आहे, तुमचा जो काय असणार तो चालूवाला, त्यानंतर तुमचं इथं जेंडर निवडून घ्यायचं, तुमचं मेल और फिमेल जे काय असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला वैवाहिक स्थिती इथं निवडून घ्यायची, तुमची जी काय असणार ते अनमॅरिड किंवा मग मॅरिड, ठीक आहे। त्यानंतर बघा, इथं अर्जदारास मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आहे का, ठीक आहे, तर तुम्हाला इथं आहे म्हणून ऑप्शन सिलेक्ट करायचं, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला इथं ॲड्रेस डिटेलमध्ये तुमचा इथं हाऊस नंबर किंवा घर क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। त्यानंतर बघा, इथं डिफॉल्ट राज्य म्हणून तुमचं महाराष्ट्र आलेलं आहे, त्यानंतर बघा, इथं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे तर तो तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं तालुकासुद्धा निवडून घ्यायचा आहे, तुमचा जो काही असणार तो तालुका, समजा तुम्ही जो काही जिल्हा निवडला तर त्यामध्ये तुमचा जो काही तालुका असेल तर तो तुम्ही निवडून घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं सिटी टाऊन ऑर व्हिलेज इथं तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचा जो काही पिनकोड असणार आहे तर तो पिनकोड नंबरसुद्धा इथं टाकून घ्यायचा आहे। हे सगळे डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्टर नाव हे जे काही बटन आहे तर या रजिस्टर नाव या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला स्क्रीनवर तुमचं नाव येणार आहे, परत तुमचं युजर नेमसुद्धा येणार आहे आणि पासवर्डसुद्धा येणार आहे, तर तो हा तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही स्वतःजवळ सांभाळून ठेवायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं खाली यायचं आहे, तुम्हाला आता पदाकरता परिपूर्ण माहिती भरणे, परत शैक्षणिक माहिती व अनुभवाची माहिती, त्यानंतर फोटो सही व आधार कार्ड अपलोड करायचे आहेत, ठीक आहे, आणि त्यानंतर प्रिंट चलन कॉपी तुम्हाला अपलोड करावं लागते, ठीक आहे। तर बघा, आता तुम्हाला सर्वात आधी पदाकरता परिपूर्ण माहिती भरायची, तर इथं जे काही माहिती भरणे जे बटन दिलेलं आहे तर याच्यावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर बघा, माहिती भरणे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता तुम्हाला पदाची माहिती इथं भरून घ्यायची आहे। तर बघा, सिलेक्ट डिपार्टमेंट PDCC बँक इथं डिफॉल्ट झालेलं आहे, ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला ते चेंज करता येत नाही। त्यानंतर बघा, सिलेक्ट पोस्ट कोणती आहे क्लर्क, ती सुद्धा तुम्हाला चेंज करता येत नाही। तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन फी किती लागणार आहे 885 रुपये। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ चूज करून घ्यायची आहे, तुमची जी काही तुमची डेट ऑफ बर्थ असणार आहे तर ती डेट ऑफ बर्थ तुम्ही चूज करून घेऊ शकता। तर बघा, मी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घेतो। तर बघा, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता समोर जायचं आहे। त्यानंतर बघा, तुमचं एज्युकेशन रिक्वायर्ड तुम्हाला इथं काय काय लागणार, तुम्हाला SSC लागणार आहे, त्यानंतर SSC लागणार आहे आणि ग्रॅज्युएशन तुझा तुम्हाला लागणार आहे।
त्यानंतर तुम्हाला इथं कॉम्प्युटर और इक्विवेलेंट कोर्स हा सुद्धा इथं लागणार आहे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही त्या पोस्ट ग्रॅज्युएट याच्यावर सुद्धा टिक करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला इथं महाराष्ट्र डोमासाईल, तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमासाईल असलं पाहिजे. ठीक आहे, तर यस ऑप्शनवर सिलेक्ट करायचं, नो जर केलं तरी पण चालते. तर तुम्ही जनरल काय करा, यस करून टाका. त्यानंतर बघा इथं नॅशनॅलिटी और सिटीजनशिप इंडिया, तर तुम्हाला यस करायचं. त्यानंतर बघा रिलीजनमध्ये तुमचा जो काही रिलीजन आहे धर्म, तर तो तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे. ठीक आहे, लिस्टमध्ये जे काही धर्म आहे त्यानुसार तुमचा जो असेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा. आणि नंतर रजिस्टर नाव हे जे काही बटन आहे तर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला इथं शैक्षणिक माहिती व अनुभवाची माहिती भरायची. तर बघा इथं तुम्हाला सर्वोत्तला 10वी ऑप्शन दिसत आहे. तर बघा तुम्हाला इथं स्कूल और युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट नेम, तर याच्यामध्ये महाराष्ट्र SSC बोर्ड हा ऑप्शन डिफॉल्ट सेट झालेला आहे. त्यानंतर बघा तुम्हाला पास मंथ अँड इयर, तुमचं जे काही पासिंगचं इयर आहे तर ते याच्यामधून तुम्हाला निवडून घ्यायचं आहे, तुमचं जे काय असणार 10वीचं पासिंग इयर. तर बघा पासिंग इयर निवडल्यानंतर तुम्हाला इथं पर्सेंटेज वगैरे टाकायचं आहे. जर तुमचा ग्रेड असेल तर तुम्ही ग्रेडसुद्धा टाकून घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा तुम्ही पर्सेंटेज टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला SSCचं इथं महाराष्ट्र SSC बोर्ड आहे, तर ते तुम्हाला चेंजसुद्धा करू शकता जर तुमचं ते अदर बोर्ड असेल तर. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला पाच मंथ अँड इयरमध्ये तुमचं जे काही 12वीचं पासिंग इयर आहे तर ते पासिंग इयरसुद्धा तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. तर बघा मी ते टाकत आहो. त्यानंतर बघा तुम्हाला आता ग्रॅज्युएशनची माहिती भरायची आहे. तर बघा ग्रॅज्युएशनमध्ये तुमचं ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आहे तर ते तुम्ही निवडू शकता. जर तुमचं या लिस्टमध्ये ज्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं ते जर नसेल आलं तर तुम्ही मग अदर हा ऑप्शन निवडू शकता. ठीक आहे, तर तुमचं ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आहे त्यानुसार तुम्हाला इथं समोर जायचं आहे. तर बघा इथं स्कूल और युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट नेममध्ये तुम्हाला इथं सिलेक्शन करायचं आहे. जे काही तुमचं स्कूल और इन्स्टिट्यूट और जे काही स्कूल नेम आहे, आणि जर ते लिस्टमध्ये नसेल तर मग तुम्हाला अदर ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुमचं पासिंग इयर तुम्हाला या लिस्टमधून निवडून घ्यायचं आहे. ज्या वर्षी तुम्ही पास झालेला ग्रॅज्युएशनमध्ये तेवालं वर्ष तुम्ही निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला इथं पर्सेंटेजवर ग्रेड टाकून घ्यायचं आहे. तुमचं जे काही ग्रॅज्युएशनला तुम्हाला पर्सेंट पडले ते सुद्धा टाकून घ्यायचे. बघा इथं वरती आपल्याला 12वीचे पर्सेंटेज टाकायचे राहिले ते सुद्धा मी टाकून घेतो. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला इथं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जर तुमच्याकडे काही डिटेल असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं कॉम्प्युटर सर्टिफिकेट, तुम्हाला इथं संगणक अर्थात प्रमाणपत्र नॉट मेन्शन असं काही दिलेलं आहे. तर तुम्हाला हे जे काही लिस्ट दिसत आहे याच्यापैकी जर तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला निवडते. माझ्याकडे काय आहे MSCIT, त्यामुळे मी MSCIT ऑप्शन सिलेक्ट करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा या ॲरोवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुमचं जे काही कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट MSCITचं ते तुम्हाला कोणी कोण भेटलं तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर बघा तुम्हाला MSBT कोण भेटला असेल तर MSBT DOE SCC कोण भेटला असेल तर मग तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. किंवा मग अदर बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी और डिग्री, तर याच्यामध्ये जर भेटला असेल तर तो मग तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला तुमचं जे काही सर्टिफिकेट MSCITचं हे तुम्ही MSCITमध्ये कोणत्या वर्षी पास झाले तर ते लिस्टमधून निवडून घ्यायचं आहे. आणि जेवढे तुम्हाला पर्सेंटेज पडले तर ते पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला एंटर करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा तुमचं जर काही अदर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही ते इतर जे काही तुमचं शिक्षण आहे तर ते तुम्ही या फील्डमध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला आता खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं एक्सप्रेस डिटेल असं काही भरायचं आहे. ठीक आहे, जर तुमच्याकडे काही एक्सप्रेस डिटेल असेल तर तो तुम्ही टाकून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं तुम्हाला टायपिंग डिटेल भरायचे आहे. जर तुमची टायपिंग मराठीमध्ये झाली असेल 30 तर तुम्हाला चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे. आणि जर इंग्लिश टायपिंग 40 झाली असेल तर तो चेकबॉक्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं तुम्हाला मी जाहिरात पूर्णपणे वाचली आहे व अर्ज भरलेल्या पदाकरता परिपूर्ण माहिती धारण केलेली आहे, भरलेली माहितीमध्ये कोणतीही बदल होणार नाही याची मला जाणीव आहे, असं तुम्हाला चेकबॉक्स सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुमच्यासमोर हा नवीन फॉर्म येणार आहे. तर बघा तुम्हाला आता ब्राउज बोथ फोटो साईन अँड आधार देन क्लिक अपलोड. ठीक आहे, तर बघा तुम्हाला जो काही फोटो अपलोड करायचा आहे तर फोटोची साईज तुम्हाला 20-50 KB ठेवायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही सिग्नेचर आहे त्याची साईज 10-20 KB ठेवायची आहे. आणि जे काही तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर त्याची साईज तुम्हाला 20-50 KBच्या दरम्यान ठेवायची आहे. ठीक आहे, तर बघा तुम्हाला जर काही डॉक्युमेंट अपलोड करण्यात काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण याआधी हा व्हिडिओ बनवला होता, याच्यामध्ये तुमचं जे काही फोटो किंवा मग सिग्नेचर किंवा जे काही आधार कार्ड आहे याची तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. तर तुम्हाला जो काही ह्या स्क्रीनवर व्हिडिओ दिसत आहे, म्हणजेच तुम्हाला स्क्रीनवर जे काही दिसत आहे, तर याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही हा व्हिडिओसुद्धा पाहून घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा तुम्हाला फोटो अपलोड करण्याआधी तुम्हाला इथं जे काही अपलोड फोटो दिसत आहे तर याच्यामध्ये जे चूज फाईल बटन दिलेलं आहे तर तुम्हाला या चूज फाईल या बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, चूज फाईल या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जिथं काही फोटो असणार आहे तर तो तुम्हाला लिस्टमधून निवडून घ्यायचा आहे, तुमच्या स्टोरेजमध्ये जिथं तो असणार आहे तो. ठीक आहे, तर बघा आम्ही फोटो निवडून घेतो. तर बघा आम्ही फोटो निवडून घेतला आहे. तसंच तुम्हाला अपलोड साईन आणि अपलोड आधार कार्ड हे चूज करून घ्यायचं आहे. तुम्हाला आधार कार्ड एकाच पेजवर दोन्ही पण
मागची आणि पुढची साईज तिथं आली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही सगळे डॉक्युमेंट निवडल्यानंतर तुम्हाला इथे काही अपलोड बटन आहे, तरी अपलोड बटनवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे. तर बघा मी दोन्ही डॉक्युमेंट आता अपलोड करून घेतो, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार तर हे संपूर्ण डॉक्युमेंट जेपीजी किंवा मग डॉट जेपीजी या फॉरमॅटमध्ये असले पाहिजे, ठीक आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही जो काही फोटो सिग्नेचर आणि आधार कार्ड अपलोड केलं ते तुम्हाला इथं दिसत आहेत, आणि तुम्हाला ते अपलोड झालेलं इथं सुद्धा दिसत असेल की फाईल अपलोड आहे सक्सेसफुली. त्यानंतर तुम्हाला सबमिट अँड प्रोसिड जे काही बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं बाकी डिटेल भरून घ्यायचे. तर बघा तुम्हाला इथं तुम्ही तिन्ही डिटेल भरून घेतले, आता तुम्हाला काय करायचं, प्रिंट चलन कॉपी या बटनावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं चलन दिसणार आहे, ते तुम्ही ते डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता किंवा त्याची पी डी एफसुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता, ठीक आहे. तर बघा मी त्याची मोबाईलमध्ये पी डी एफ घेतो. तर बघा मोबाईलची पी डी एफ घेतल्यानंतर तुम्ही ते सेव्ह करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही पहिलं पेज होतं ते त्यावर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं समोर जायचं चलन अपडेट और प्रिंट रिसिप्ट या बटनावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला अपडेट बँक डिटेल ट्रान्झॅक्शन डिटेल्स. तर बघा तुम्हाला सिलेक्ट ब्रँच कोडमध्ये तुम्हाला इथं भरपूर बँक दिसत आहेत, तर ते जे काही चलन घ्यायचं आहे तर तुम्हाला इथं जवळपास 500 ब्रँच दिसत आहेत. तर याच्यापैकी तुम्ही जिथं ते चलन भरू शकता तर ती बँक तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे, ठीक आहे, लिस्टमधून जी काही असणार आहे ती. त्यानंतर तुम्ही जी काही चलनची प्रिंट काढली तर ती प्रिंट तुम्हाला जी काही तुम्ही बँक निवडली आहे तर त्या बँकेमध्ये तुम्हाला भरावं लागते, ठीक आहे. चलन भरल्यानंतर तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन नंबर मिळतो, तर तुम्हाला तो ट्रान्झॅक्शन नंबर इथं टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल नंबरसुद्धा टाकून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला पेमेंट डेटमध्ये ज्या दिवशी तुम्ही पेमेंट केलेले आहे त्या चलनची, तर ती चलनची डेटसुद्धा इथून निवडून घ्यायची जी काही ती डेट असणार आहे ती, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं तुम्हाला अपलोड चलन कॉपी, तुम्हाला बँकेकडून एक चलन कॉपी भेटते तुमच्याकडे, तर ते तुम्हाला अपलोडसुद्धा करायचं आहे. तर तुम्हाला इथं चूज फाईल बटनवर क्लिक करून जिथं काही तुमची चलन कॉपी आहे तर तुम्ही ती अपलोड करून घेऊ शकता, ठीक आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं अपलोडचे काही बटन आहे तर या अपलोड बटनवर तुम्ही क्लिक करून घेऊ शकता, ठीक आहे. ही सगळी डिटेल भरल्यानंतर तुम्हाला खाली जे काही अपडेट चलन डिटेल्स हे जे काही बटन आहे तर हे नंतर ॲक्टिवेट होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर हा सक्सेसफुली मग सबमिट होणार आहे. तर तुम्ही जी काही चलन पावती काढलेली आहे तर ही जवळच्या बँकेमध्ये तुम्ही भरून घ्या PDCC च्या, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ही बाकीचे प्रोसिजर करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून तुमचा फॉर्म संपूर्ण भरला जाईल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंटसुद्धा काढून घ्यायची तुमच्याजवळ रेफरन्स म्हणून, किंवा मग त्याची तुम्ही PDFसुद्धा तुमच्याजवळ ठेवू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे याच्यामध्ये हा फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. म्हणजेच आपण त्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे असं काही म्हणतो. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम झाला फॉर्म भरताना तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता, किंवा मग आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथे तुम्ही अडचण सांगू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.